झी 24 तास एक पाऊल पुढे. वळूया पुढच्या बातमीकडे. बीडची बातमी. बीड जिल्ह्यासह राज्यातल्या स्त्रीभ्रूण हत्या थांबाव्यात यासाठी राज्य सरकार कसोशीनं प्रयत्न करतय, मात्र बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारच्या भूमिकेला छेद देण्याचा जोरदार प्रयत्न चालवलाय. खासगी सोनोग्राफी सेंटर्स बंद करण्याची घोषणा मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी केली असताना जिल्हाधिकारी सदानंद कोचे यांनी मात्र ही सेंटर्स बंद करणार नसल्याची ठाम भूमिका जाहीर करत थेट सरकारलाच आव्हान दिलंय. यापूर्वी प्रत्येक गर्भवती स्त्री मागे माणूस ठेवायला मला काय तेवढंच काम आहे का, अशा शब्दात त्यांनी मुक्ताफळं उधळली होती. त्यामुळे ते वादातही सापडले होते. तसंच माहितीचा अधिकार कर्मचाऱ्यांना डोकेदुखी असल्याचं सांगायलाही ते विसरले नव्हते. आणि आता पुन्हा एकदा त्यांनी सरकारच्या विरोधात भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी खासगी सोनोग्राफी सेंटर्स बंद करण्याची घोषणा केली असताना ही सेंटर्स बंद करणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली. बीड जिल्ह्यासह राज्यातल्या स्त्रीभ्रूण हत्या थांबाव्यात यासाठी झी 24 तास एक पाऊल पुढे.